भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्तपदी राजीव कुमार यांची नियुक्ती. 15 मे रोजी स्वीकारणार पदभार. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने याबाबतची घोषणा केली आहे. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र 14 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर 15 मे रोजी राजीव कुमार नवीन मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारतील. राजीव कुमार यांचा कार्यकाळ 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत असेल. घटनेनुसार निवडणूक आयुक्ताचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो. कोण आहेत राजीव कुमार? राजीव कुमार हे 1984 बॅचचे IAS अधिकारी आहे. कुमार यांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय निवडणूक आयोगाचे ECI निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. निवडणूक आयोग पदभार स्वीकारण्यापूर्वी कुमार सार्वजनिक उपक्रम निवडणूक मंडळाचे PESB अध्यक्ष होते. एप्रिल 2020 ते PESBचे अध्यक्ष झाले. 19 फेब्रुवारी 1960 रोजी जन्मलेल्या कुमार यांनी BSc LLB PhDM आणि सार्वजनिक धोरणातील मास्टर केले आहे. त्यांना केंद्रीय आणि राज्य मंत्रालयामध्ये सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वने, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रात सरकारसाठी काम करण्यासाठी 37 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. निवडणूक आयोगाविषयी महत्त्वाचे राज्यघटनेच्या भाग 15 व कलम 324 ते कलम 329 यामध्ये भारतीय निवडणूक प्रक्रियेविषयी उल्लेख मिळतो. कलम 324(1) नुसार राज्य विधिमंडळ सदस्य, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद सदस्य पदाच्या निवडणुकीवर देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रण करणे. निवडणूक आयोग संघटनात्मक, स्थानिक आणि स्वायत्त आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यासाठी निवडणूक आयोग ही एकच संस्था असल्यामुळे ही एक प्रकारे अखिल भारतीय संस्था आहे. राज्यातील पंचायती आणि नगरपालिका यांच्या निवडणुकांशी निवडणूक आयोग संबंधित नसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग 73 व 74 घटना दुरुस्ती 1992. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 73 घटना दुरुस्तीने. निवडणूक आयोगाची रचना. एक मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतीला आवश्यक वाटल्यास इतर निवडणूक आयुक्ताची संख्या ठरवतील. 1988 घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आल्याने निवडणूक आयोगावर कामाचा व्याप वाढला. हा व्याप कमी करण्यासाठी 16 ऑक्टोबर 1989 रोजी राष्ट्रपतींनी इतर 2 निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. 61 घटनादुरुस्ती 1989. अन्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा राष्ट्रपतींना विशेष अधिकार कलम 324(2). मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार आहेत. सध्या 1 मुख्य निवडणूक आयुक्त व इतर 2 निवडणूक आयुक्त. वेतन भत्ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त यांच्यात एखाद्या कामाबद्दल निर्णयाबाबत मतभेद निर्माण झाल्यास निर्णय बहुमताने घेण्यात येतो. कार्यकाळ मुख्य निवडणूक आयुक्ताला राष्ट्रपती नियुक्त करीत असेल तरी त्याचा कार्यकाळ राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून नसतो. वयाची 65 वर्ष किंवा नियुक्तीनंतर 6 वर्षापर्यंत जो काळ आधी संपेल तो कार्यकाळ पूर्ण होण्याआधी ते कधीही राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊ शकतात. इतर निवडणूक आयुक्तांची व प्रादेशिक आयुक्तांची निवडणूक राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या शिफारशीनेच करतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचे अधिकार, स्वातंत्र्य, मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या कार्यकाला दरम्यान सेवाशर्ती, पगार, भत्ते यामध्ये बदल करता येणार नाही. आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली. निवडणुकीचे नियम जाहीर झाल्यानंतर आयोग पुनर्विलोकन करीत नाही. संसद सदस्य किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्य निवडी संबंधित वाद निर्माण झाल्यास उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते. राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत वाद निर्माण झाल्यास याचिका फक्त सर्वोच्च न्यायालयातच दाखल करता येते. महत्त्वाचे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करतो. जिल्हाधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूक अधिकारी नियुक्त करतो. मतदारसंघातील प्रत्येक मतदान कक्षासाठी मुख्य अधिकारी देखील नेमतो.